ऑडिओ स्टोरी टेलिंग या कार्यक्रमात मी प्रेरणा आपल्या सर्व मित्र मैत्रिणींचं हार्दिक स्वागत करते। मग मित्र मैत्रिणींनो, मी सांगितलेल्या गोष्टी दररोज ऐकताय ना? जरूर ऐकत असणार, हो की नाही मित्र मैत्रिणींनो? चला तर मग आज ऐकूयात एक सुंदर गोष्ट। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सिंह आणि लांडगा। एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ्यांचा आवाज आला। तो आवाज ऐकून मोठ्या बारकाईने लांडगा सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी दोन चार मेंढ्या मारून आणतो। याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या दिशेने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा दष्टपुष्ट मालक दिसला आणि चार शिकारी कुत्री असल्याचे दिसले। त्याबरोबरच लांडगा परत सिंहाकडे आला आणि सिंहाला म्हणाला, महाराज तुम्ही तर जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभे असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत। इतक्या साऱ्या मेंढ्यांमध्ये एकही मेंढी चांगली नाही, तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल। सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता, त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला। मित्रमैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य आपली असह्यता लपवण्यासाठी काही ना काही सबबी पुढे करणे हा प्राणी मात्रांचा स्वभाव आहे। काय मग मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली आजची गोष्ट? सुंदर होती ना? मला नक्की कळवा। आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आपल्या चेंज मेकर आरती नाईक यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।